तप्तनून विद्यार्थी मित्रांनो, जसं की काल तुम्ही खूप महत्वपूर्ण पॉइंट वरती डिस्कशन केलं होतं चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन, तर चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन मध्ये एखाद्या पॉलिमरची चेन कशी वाढवायची याच्याबद्दलची माहिती घेतली. तर त्याच्यामध्ये तुम्ही इनिशिएटरचा वापर केला, दॅट इज अ बेन्झॉइल पेरॉक्साईड. आणि मी तुम्हाला असं सांगितलं की चेन ग्रोथ जे काही पॉलिमर्स आहेत, चेन ग्रोथ पॉलिमर आर फॉर्म्ड बाय द एडिशन पॉलिमरायझेशन. आणि ऍडिशन पॉलिमरायझेशन म्हणजे काय? वे नंबर ऑफ मोनोमर मॉलिक्युल अंडर गोज रिपीटेड ऍडिशन टू फॉर्म ए पॉलिमर विदाउट इलिमिनेशन ऑफ एनी अदर सब्स्टन्स. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सब्स्टन्स हा इलिमिनेट होत नाही, त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? चेन ग्रोथ पॉलिमर. मग आता त्याच्यापैकी एक एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे, पॉलिथिन. पॉलिथिन इज अन एक्झाम्पल ऑफ ऍडिशन पॉलिमर. पॉलिथिन इज अन एक्झाम्पल ऑफ चेन ग्रोथ पॉलिमर. पॉलिथिन हे चेन ग्रोथ पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. अँड पॉलिथिन इज ऑल्सो ए थर्मो सॉफ्टनिंग प्लास्टिक. हे सगळे एकाच टाईपमध्ये येतात विद्यार्थी मित्रांनो. स्टेप ग्रोथ पॉलिमर फॉर्म्ड बाय द कंडेन्सेशन पॉलिमर विच इज थर्मोसेटिंग प्लास्टिक. म्हणजे एका सिरीजने येतात, याच्यावरती थोडंसं फोकस करा. मग आजचा जो पार्ट आहे आपला पॉलिथिन, त्या पॉलिथिनचे दोन प्रकार आहेत, त्याच्यापैकी एका प्रकाराविषयी आज आपल्याला बघायचंय. तर आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, टाईप ऑफ पॉलिथिन मध्ये विद्यार्थी मित्रांनो, आता टाइप ऑफ पॉलिथिन मध्ये खूप महत्वपूर्ण पार्ट पाहणार आहोत. दोन प्रकारचे पॉलिथिन आहेत, एक आहे लो डेन्सिटी पॉलिथिन, लो डेन्सिटी पॉलिथिन, ज्याला आपण विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये नीट मध्ये सुद्धा याचं नाव येतं जातं, एलडीपी, एलडीपी लो डेन्सिटी पॉलिथिन. आणि दुसरा आहे हाय डेन्सिटी पॉलिथिन. आता याच्यावरती प्रश्न आलेला आहे, तुम्ही पाठीमागचे क्वेश्चन सुद्धा बघू शकता कसा विचारलेला याच्यावरती प्रश्न. तर एलडीपी आणि दुसरा आहे एचडीपी. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यापैकी पहिला जो प्रकार आहे लो डेन्सिटी पॉलिथिन. आता एखादा म्हणू शकतो सर दोन्ही पण पॉलिथिनच आहेत, मग एकाला लो डेन्सिटी का म्हणायचं आणि एकाला हाय डेन्सिटी का म्हणायचं? शब्दातच आहे विद्यार्थी मित्रांनो, लो डेन्सिटी म्हणजे ज्याची डेन्सिटी खूपच कमी आहे त्याला म्हणायचं लो डेन्सिटी पॉलिथिन. मग अशा प्रकारचे काही पॉलिथिन असतात की जे पॉलिथिनची डेन्सिटी खूप लो असते. जसं आपण बाजारामध्ये गेल्याच्या नंतर टोमॅटो किंवा मग त्याच्यानंतर बटाटे वांगे घेतो, त्यासाठी जी कॅरी बॅग दिली जाते ती लो डेन्सिटी असते. आणि दुसरा आहे हाय डेन्सिटी, म्हणजे जसं आपण खिळे किंवा त्याच्यामध्ये आणखी जाड जाड ज्या वस्तू आहेत त्या घेतो एखाद्या हार्डवेअरच्या दुकानामध्ये गेल्यानंतर ती जी पिशवी असते, सो दॅट इज अ हाय डेन्सिटी. मग एक आहे लो डेन्सिटी, दुसरी आहे हाय डेन्सिटी. मग बघा आता विद्यार्थी मित्रांनो, लो डेन्सिटी पॉलिथिन आपल्याला जर तयार करायचं असेल, आता पॉलिथिनच तयार करायचं म्हणजे मोनोमर तर तुम्हाला फिक्स माहिती आहे. मोनोमर कोणता असतो याच्यामध्ये? इथिन. इथिन इज अ मोनोमर विच आर युज्ड इन अ लो डेन्सिटी पॉलिथिन. इथिन हा मोनोमर आहे. मग बघा आता विद्यार्थी मित्रांनो, लो डेन्सिटी पॉलिथिन कसा तयार करायचा? CH2 CH2 CH, आणि याला थोडासा असं लिहितो विद्यार्थी मित्रांनो, काही फरक पडेल का? काही फरक पडणार आहे का असं लिहिलं तर? काही नाही फरक पडणार. प्लस आता या ठिकाणी हा CH2 आणि याला मी असं CH2 लिहितो किंवा ह्याला डबल बॉन्ड लिहू विद्यार्थी मित्रांनो. आता नेमकं काय होतं, याच्यामधला हा जो इलेक्ट्रॉन पेड आहे ती याच्याकडे शिफ्ट होते आणि याच्याकडे हा इलेक्ट्रॉन शिफ्ट होते. मग बघा CH2 CH2 CH, हा एच CH2 CH2. आता याच्यामध्ये तयार झाला हा रॅडिकल, याने एक इलेक्ट्रॉन घेतला, याने एक इलेक्ट्रॉन, याच्याकडे एक रॅडिकल आणि याच्याकडे एक रॅडिकल. मग हा रॅडिकल काय करतो, ह्या चेनला मला टर्मिनेट करायचंय. मग हा रॅडिकल काय करतो, या ठिकाणचा हायड्रोजन ऍटम ऍब्स्ट्रॅक्ट करतो, देन इट फॉर्म CH2 CH2, हा CH, हा रॅडिकल तयार झाला विद्यार्थी मित्रांनो. यांच्यामध्ये पण होमोलिटिक फिशन झालं, याने याचा इलेक्ट्रॉन घेतला, या कार्बनने स्वतःचा इलेक्ट्रॉन घेतला. मग इथं पण रॅडिकल तयार झाला, हायड्रोजनमध्ये रॅडिकल झालता तर या कार्बन बरोबर बॉन्डिंग केली आणि त्याने तयार केला मग त्या ठिकाणी CH3 CH2. ठीक आहे, चेन टर्मिनेट करून टाकली विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी, चेन टर्मिनेटिंग स्टेप करून टाकली. आता दुसरं बघा, या ठिकाणी हा रॅडिकल तयार झाला CH2 CH2, हा CH, हा रॅडिकल CH2 CH2, आता प्लस CH2 डबल बॉन्ड CH2. आता या ठिकाणी काय होतं, हा जो रॅडिकल आहे हा रॅडिकल या कार्बन ऍटम वरती अटॅक करतो, इलेक्ट्रॉन पेड याच्याकडे शिफ्ट, CH2 CH2 CH. आता ब्रांचिंग इथून चाली झाली विद्यार्थी मित्रांनो, हे पहा CH2 इकडं नाही, इकडं तर जसं आहे तसंच चालू राहणार, याच्यामध्ये बदल नाही. ब्रांचिंग इथून झाली, या रॅडिकलने याच्यावरती अटॅक केला, म्हणजे ब्रांचिंग इथून तयार झाली, म्हणजे लो डेन्सिटी पॉलिथिन आर प्रिपेअर्ड बाय ब्रांचिंग. ब्रांचिंगने या ठिकाणी तयार केलं. मग हे जे काही लो डेन्सिटी पॉलिथिन जर आपल्याला तयार करायचे असतील तर आपण कसं तयार करू शकतो? तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये दोन कंडिशन आहेत. एक तर याचं टेम्परेचर 350 केल्विन ते 380 केल्विन पाहिजे,
आणि दुसरं म्हणजे याचं जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते 1000 ऍटमॉस्फेरिक प्रेशर पासून ते 2000 ऍटमॉस्फेरिक प्रेशर पर्यंत असतं. आणि तिसरं याच्यामध्ये बेन्झॉइल पेरॉक्साईडचा इनिशिएटर म्हणून सुद्धा तुम्ही वापर करू शकता. सो दिस इज कॉल्ड ॲज अ एलडीपी, याला आपण त्या ठिकाणी म्हणतो एलडीपी, दिस इज अ एलडीपी. याच्यामध्ये ब्रांचिंग तयार झाली, कशी कशी ब्रांचिंग तयार झाली काळजीपूर्वक बघायचं, कशामध्ये होमोलिटिक फिशन तयार झालं, कुठे रॅडिकल तयार झाले, कोणी कोणावरती ब्रांचिंग केली आणि कशी ब्रांचिंग केली हे एकदम काळजीपूर्वक बघायचं, म्हणजे आपल्या लक्षात येऊ शकतं. इथं ही ब्रांचिंग कशी तयार झाली, हा रॅडिकल आहे, या रॅडिकलने या कार्बनवरती अटॅक केला, इलेक्ट्रॉन पेड इकडे शिफ्ट झाली, मग इकडेही रॅडिकल तयार झाला. आता एखादा म्हटलं सर हे पुढे चालणार का, असंच हे कंटिन्यू चालत राहणार, मग या ठिकाणी हा जो तयार झालेला आहे दिस इज कॉल्ड ॲज एलडीपी. याला एलडीपी का म्हटलं जातं, लो डेन्सिटी आहे याची, याची डेन्सिटी 0.9 आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे पाण्यापेक्षाही कमी. म्हणून जी कॅरी बॅग आहे ती पाण्यावरती तरंगते कशामुळे, तर या ठिकाणी याची जी डेन्सिटी आहे ती पाण्यापेक्षा कमी आहे. पाण्याची डेन्सिटी 1 आहे, याची डेन्सिटी 0.9 आहे, म्हणजे पाण्यावरती तरंगत हे. म्हणून या ठिकाणी दिस इज कॉल्ड ॲज एलडीपी, लो डेन्सिटी पॉलिथिन. याचा वापर कुठे केला जातो, जे इलेक्ट्रिक वायर आहेत त्याचं केबल जे आहेत त्याच्या इन्सुलेशनमध्ये वापर केला जातो, कॅरी बॅगमध्ये वापर केला जातो. अशा प्रकारे हा एलडीपी आहे विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे युजेस आहेत, तुम्ही त्याचा जो पॉईंट आहे तो स्टडी करू शकता, बघू शकता. महत्वाचा पॉईंट काय होता की हे कसं तयार करायचं हे आता आपण बघितलं. आता तुम्ही याच्या पुढचा पॉईंट म्हणजे कोणता, ते नेमकं कशा प्रकारे त्याचा युजेस, आता मी सांगितलं तुम्हाला इलेक्ट्रिक केबलमध्ये त्याचा यूज केला जातो, कॅरी बॅगमध्ये त्याचा यूज केला जातो. आता हे लो डेन्सिटी आहे, याच्यामध्ये डेन्सिटी खूप कमी असते, हे आपलं जनरल ओव्हरऑल झालं. मग नोट्समध्ये पण हा पॉईंट खूप काळजीपूर्वक बघायचा आणि याच्या रिलेटेड कुठले प्रश्न आहेत ते पण बघायचे विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी याच्यावरती कुठला प्रश्न विचारलेला आहे नोट्समध्ये ते पण बघा आणि ते पण सोडवा, सॉल्व्ह करा, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी पुढे अडचण येणार नाही. आणि रविवारी या पॉलिथिन चॅप्टरवरती परीक्षा होणार आहे, त्यामुळे काळजीपूर्वक अभ्यास करायचा, पहिल्यापासून अभ्यास करत चालायचं. आता हा जो आपला पॉलिमर चॅप्टर आहे याच्यावरती रविवारी मी एक्झाम घेणार आहे. आज आहे गुरुवार, उद्या शुक्रवार, शनिवार, आणखी 2 दिवस रविवारी याच्यावरती एक्झाम होईल. म्हणून प्रत्येक पॉईंट काळजीपूर्वक बघा, प्रत्येक रिडिंग करत चला. या पॉईंटवरती थांबतो विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू.